हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर हा बघा कसा लोडत आहे. शनिवारची शाळा होती त्यामुळे दुपारी लवकर सुटली 12 वाजता. तर पोहे बनवून दे म्हणत होता. त्याने डब्यामध्ये पोहे बघितले. मी कधी आणत नाही पोहे. त्याने बघितले तर मग म्हणतो आहे मला पोहेच खायची. भाजी चपाती होती पण भाजी चपाती खायला नको म्हटला. तर मग त्याला दिले पोहे बनवून. बघा चपाती होती त्यात जिरा मोहरी टाकली, कांदा, मिरची, कढीपत्ता. नंतर मग वरतून हे टाकलं होतं, काय म्हणतात त्याला, शेंगदाणे. झाली का आता झाले का पोहे करत उभाच होता जवळ. तर त्याला पोहे करून दिले. ते छान झाले ते पोहे. लोखंडी कढईत करत असते मी. खूप छान लागतं, चांगलं पण असतं हिमोग्लोबिनसाठी लोखंडी कढईमध्ये. तर सकाळी केस धुतले होते तर कुंथा काढायची राहिली होती, खाली गेली होती उन्हामध्ये बसायला. त्याच्याने खूप छान केस वाढले होते. तर आता गुंथा काढायला घेतले आहे. सोपं नाही एवढे लांब केसांची निगा राखणं, म्हणजे केस खूप लांब आणि दाट आहेत. मी माझ्या केसांना का तेल बनवलं होतं एक, त्या तेलाने खूप फरक पडला मला. तुम्हाला पण पाहिजे असल्यास मी नक्की सांगेल ते तेल कसं बनवलं होतं मी. ते खूप छान रिझल्ट आला मला त्याचा. माझे पण केस गळायला लागले होते पण आता थांबले आहेत, आता नाही गळत. बघू शकता किती गुंता होते माझ्या केसांमध्ये. खूप भारी आहेत केस, खूप आवडतं सगळ्यांना. पण काय करणार, इंस्टाग्रामला आता व्हिडिओ बनवायचे बंद केले आहेत मी. लोक चुकीचा वापर करतात फोटोंचा, त्यामुळं व्हिडिओचा फोटोंचा चुकीचा वापर करत होताना खराब होण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, यूट्यूबवरतीच काम करावं. आता भेटेल सक्सेस हळूहळू. आपण करत राहिलं तर शिकता पण येईल थोडं. यूट्यूब कसं चालवायचं, काय कसं बोलायचं, डेअरिंग वाढेल म्हणून सुरुवात केली आहे मी यूट्यूबला. तर नक्की सपोर्ट करा मला. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. तर बघा माझे केस, मेहंदी पण लावायची केसांना. मेहंदीने केस छान राहतात. कट करायची केस 2-3 महिन्यात ना खालून 1-2 इंच. मी नेहमी करत असते कट माझे केस. धुतल्यावर तर अजूनच मास फ्लफीपणा येतो त्याच्यात. खूपच असे दाट वाटतात धुतल्यावरती केस. बघा किती मस्त आहे केस. व्हिडिओ पाहण्याबद्दल थँक्यू.